सागर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजातर्फे आज बुधवारी मुंबई आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली होती. अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं, तसंच काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनासुद्धा घडल्या. कळंबोलीमध्ये काही वाहनांना आग लावण्यात आली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले. दुपारी 2 अधिकृतपणे आंदोलन मागे घेण्यात आलं, पण तरीही काही भागामध्ये आंदोलन सुरूच होतं. काँग्रेसनं या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे, तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपण मराठा समाजाशी चर्चेला तयार असल्याचं ट्विट केलं आहे. तर राज्यातल्या काही विचारवंतांनी एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून सर्वांना शांततेचं आवाहन केलं आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी व याच मागणीसाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी सांगलीतील कृष्णा नदी तीरावर स्वामी समर्थ घाटावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 10 कार्यकर्ते समर्थ घाटावर जमा होण्यास सुरुवात झाली होती. राज्यभर आंदोलन करताना घडलेले प्रकार लक्षात घेऊन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख शशिकांत बोराटे हे स्वतः मोठा पोलीस फौज पाठ्यासह आंदोलन स्थळी हजर होते. सध्या नदीतील पाणी वाढले असल्याने धोका लक्षात घेऊन आंदोलकांना ठराविक जागेतच आंदोलन करण्याची सूचना देण्यात आली होती, तर नदीपात्रात पोलीस अग्निशमनचे कर्मचारी व पोहणारे युवकही थांबले होते. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, देवेंद्र फडणवीस सरकारचा निषेध असो आदी घोषणा देत सुमारे तासभर कार्यकर्ते नदीपात्रातच बसून होते. या आंदोलनात डॉक्टर संजय पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, श्रीरंग पाटील, नितीन चव्हाण, राहुल पाटील, योगेश पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आंदोलकांसाठी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे, मात्र त्याचबरोबर सरकारने आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा असेही म्हटले. सरकारने तामिळनाडूतील उदाहरण लक्षात घ्यावे, तेथे सुमारे 70% आरक्षण दिले जाते. ही बाब महाराष्ट्र सरकारला ध्यानात ठेवावी लागेल. यासाठी राज्य शासनाने निर्णय करून त्याबाबतची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली पाहिजे असे पवार यांनी सुचवले आहे. मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे आणि जगन्नाथ सोनवणे यांनी आत्महत्या केलेल्या असतानाच आज धुळ्यातही एका व्यक्तीने आंदोलन सुरू असताना आत्महत्येचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालयावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जितेंद्र जांभळे असे त्या व्यक्तीचे नाव आहे. जितेंद्र हा ITI मध्ये प्रवेशासाठी प्रयत्न करत होता, मात्र त्याला ॲडमिशन न मिळाल्याने तो निराश होता. सरकारनेच आमच्या हातात दगड दिला आहे. आम्ही गेल्या वर्षात राज्यभर शांततेत मोर्चे काढले, परंतु त्याची सरकारकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. सरकारनेच आम्हाला हातात दगड घ्यायला भाग पाडले आहे. या हिंसक गोष्टींना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे, असे मत आज मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान व्यक्त केले. तसेच त्यांनी यावेळी मुंबईतील बंद मागे घेत असल्याचे सांगितले. नवी मुंबई, ठाणे, रायगड व पालघर या परिसरातील बंद अद्याप मागे घेतला नसल्याचे स्थानिक समन्वयकांनी स्पष्ट केले आहे. दादर येथील शिवाजी मंदिर येथे मुंबई क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली आहे. मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या शब्दाला सरकार जागले नाही, म्हणूनच समाजावर ठोक मोर्चा काढण्याची वेळ आली आहे.
या समाजाच्या आरक्षणाबाबत समाज भावना न समजणारे सरकार बालिश बुद्धीचे असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. आरक्षणासाठी ठोक मोर्चाचा हा निर्णायक लढा आहे, मात्र तो आपण शांततेच्या मार्गाने लढावा असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मागील 8 दिवसापासून परळी शहरात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला आज मुंडे यांनी भेट दिली. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलन तीव्र झाले असताना या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाकडून खासदार झालेले छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी करावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी केली. त्यापूर्वी भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे. आज राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रकांत दादा आणि व्यापार एकता असोसिएशनचे पदाधिकारी यांची सांगलीत बैठक पार पडली. बैठकीत व्यापाराविषयी अडचणी सखोलतेने चर्चेत आल्या. विशेषतः LBT असेसमेंट बाबतीत ते म्हणाले की सदर असेसमेंटची प्रक्रिया ही पूर्णपणे निकालात काढू आणि संगतीमुळे पूर्ण राज्यातील असेसमेंट रद्दचा निर्णय लवकरच घेऊ. आम्ही कोणत्याही परिस्थितीत असेसमेंट करणार नाही ही भूमिका ठामपणे चंद्रकांत दादांनी सांगितले आहे. मागे जिल्हा कार्यकारिणीला दिलेले निवेदनही त्यांनी दाखवलं आहे, ते त्यांनी मान्य करून त्याप्रमाणे कार्यवाही नक्की होईल असे असोसिएशनला आश्वासन दिलं आहे. सांगलीच्या विकासासाठी भाजपला मतदान करून एक हाती सत्ता द्या, आम्ही सांगली महापालिकेचा कायापालट करू असे त्यांनी आवाहन केलं आहे. या बैठकीत आमदार सुरेश खाडे, दीपक पाव शिंदे, म्हैसाळकर आणि असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला दंगल माजवल्या प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात त्याला 2 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून 50,000 दंडही ठोठावण्यात आला आहे. 2 वर्षापूर्वी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेल मैदानात उतरला होता. दरम्यान मेहसाणा येथे हिंसाचार झाला होता. निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शुक्रवारी पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मराठवाडा दौऱ्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम असणार आहे, त्यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे या गुरुपौर्णिमा मेळाव्यात मनसेच्या शिष्यांना त्यांच्या गुरुकडून कोणते धडे मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे वगळता ठाकरे यांनी बाकी महाराष्ट्रावर फारसे लक्ष दिले नव्हते, मात्र आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांनी मनसेची ताकद आजमावण्यास सुरुवात केली आहे. या मेळाव्यात ते शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी व आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर बोलतील असा अंदाज मनसेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकाराच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला ताब्यात घेतले आणि त्यामुळे अनर्थ टळला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. लोकसभेतील अविश्वास प्रस्तावावेळी भाषणानंतरची राहुल यांची जादू की झप्पी देशभर चर्चेचा विषय ठरली, मात्र राहुल गांधी मोदींना गळाभेट देणार हे 5 महिन्यापूर्वीच ठरले होते. त्यासाठी व्हॅलेंटाईन महिन्यापासून मोदींना गळाभेट करण्याची संधीच राहुल गांधी शोधत होते अशी माहिती काँग्रेस नेत्यानेच दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संसदेतील भाषणातून राहुल गांधींना स्वतः आणि गांधी कुटुंबियांबद्दल तिरस्कार जाणवला होता. मोदी हे द्वेषाने पछाडले आहेत असे राहुल यांना वाटत होते.
देशभरात सध्या जमावाने केलेल्या हिंसाचार म्हणजेच मॉब लिचिंगवरून राजकारण सुरू आहे. तसेच केंद्राने गरज भासल्यास यासाठी कायदा करण्यात येईल असेही म्हटले आहे. या दरम्यान जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना मॉब लिचिंगच्या प्रकरणावरून केंद्र सरकारवर तिखट शब्दात हल्ला चढवला आहे. ज्या पद्धतीने जेवण मिळवण्यासाठी जमावाने केलेला हिंसाचार योग्य ठरवला जात आहे, त्याचप्रमाणे एक दिवस बलात्कारालाही योग्य ठरवले जाऊ शकते असे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. भाजपला केंद्रात पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्याला पंतप्रधान म्हणून स्वीकारण्याची तयारी असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. अर्थात पंतप्रधान पदाच्या त्या संभाव्य उमेदवाराला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा नसावा अशी काँग्रेसची अट आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच त्या पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र विरोधी पक्षातील इतर कुठल्याही नेत्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवण्यास काँग्रेसची ना नसेल असे संकेत आज प्रथमच त्या पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील सूत्रांकडून देण्यात आले. दरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून एवढे वाटोळे झाल्यानंतर आता मराठा आमदारांनी राजीनामा देण्यास सुरुवात करून काय उपयोग असा सवाल केला जात आहे. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोड्या. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, पाहत राहा तिचा जागर, आपलं हक्काचं चॅनल.